नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये तिसरा औद्योगिक धोरण बघायचे, ते म्हणजेच काय इंडस्ट्रियल पॉलिसी 1977, त्यालाच मराठी मध्ये म्हणता येईल काय 1977 चे औद्योगिक धोरण। तर या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण दोन औद्योगिक धोरण कंप्लीट केलेले आहात, ते म्हणजेच काय इंडस्ट्रियल पॉलिसी 1947 म्हणजेच 1948 चा औद्योगिक धोरण आपण पूर्ण केलं, त्यासोबतच 1956 चा औद्योगिक धोरण ही पूर्ण केलं, बरोबर। तर या लेक्चर मध्ये काय करायचे आपल्याला, तर हे जे काही 1977 चा औद्योगिक धोरण आहे याविषयी आपल्याला माहिती बघायची। त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय की 1977 मध्ये काय झालं, जनता दलाचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होते, तेव्हा मग या जनता दलाच्या सरकारनं काय केलं की जे काही 1956 औद्योगिक धोरण होतं, औद्योगिक धोरण 1956, त्या 1956 धोरणावर काय केलं की टीका करण्यात आली, काही दोष दाखवण्यात आले किंवा मग काही कमतरता आहेत हे सांगितलं, त्यामध्ये काय आर्थिक विषमता दूर करता आली नाही सरकारला, त्यासोबतच काय बेकारी दूर करता आली नाही, तसंच काय की उद्योगांचं केंद्रीकरण रोखणं जमलं नाही, हे लक्षात, अशा बऱ्याच समस्या सांगितल्या, दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं नाही, हे लक्षात, म्हणजे आर्थिक विषमता कमी झाली नाही, उद्योगांचं केंद्रीकरण रोखणं यामध्ये त्यांना अपयश आलं, त्यासोबतच काय की बेकारी कमी करण्यामध्ये त्यांना अपयश आलं, अशा बऱ्याच टीका या धोरणावर करण्यात आल्या किंवा मग अपयश आलं असं सांगण्यात आलं। आणि काय करण्यात आलं 1977 मध्ये 23 डिसेंबर 1977 मध्ये उद्योग मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी काय केलं की 1977 चं औद्योगिक धोरणाची काय घोषणा केली हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो, म्हणजेच काय 1956 च्या औद्योगिक धोरणामध्ये काही त्रुटी होत्या उणीवा होत्या हे दाखवल्या आणि लगेच या जनता दलाच्या सरकारनं काय आपलं नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं, ते म्हणजेच काय 1977 औद्योगिक धोरण। आणि हे कोण जाहीर केलं हो, तर जॉर्ज फर्नांडिस हे काय होते उद्योग मंत्री होते, यांनी काय केलं हे धोरण घोषित केलं किंवा या धोरणाची घोषणा केली हे या ठिकाणी सांगता येऊ शकते। तसंच हे जे काही 1977 चं औद्योगिक धोरण होतं, हे औद्योगिक धोरण जाहीर करतेवेळेस किंवा घोषणा करतेवेळेस काय सांगितलं की बाबा पहिल्या औद्योगिक धोरणात त्रुटी आहेत, ठीक आहे, तर आम्ही काय करू की ह्या 1977 औद्योगिक धोरणानुसार जे काही देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर आम्ही करू, त्यासोबतच जे काही औद्योगिक संरचना, जे काही इंडस्ट्रीसाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागते त्या बाबतीत आम्ही काय करू सुधारणा करू, आणि त्यासोबतच काय समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत, तळागाळातील जे काही लोक आहेत म्हणजे जे गरीब वगैरे, त्यांना काय आम्ही काय करू नियमितपणे त्यांना संधी उपलब्ध करून देऊ किंवा मग त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही काय करू कार्य करू या औद्योगिक धोरणानुसार हे सांगितलं। त्यासोबतच काय आपल्याला पुढे सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय की हे जे काय औद्योगिक धोरण आहे 1977 या 1977 औद्योगिक धोरणाची काय उद्दिष्टे बघायची आहेत, तर त्यामध्ये नंबर एक उद्दिष्टे सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय की लघु कुटीर उद्योगांना उत्तेजन देणे। तर ह्या सुद्धा औद्योगिक धोरणामध्ये, या सुद्धा म्हणजे 1948 असेल, 1956 असेल किंवा मग 1977 औद्योगिक धोरणामध्ये काय जे काही लघु व कुटीर उद्योगांना ह्यांनी चालना देणार, उत्तेजन देणार, आणि ग्रामीण भागामध्ये जे काही छोटे लहान उद्योग असतात त्या उद्योगांना काय पुनर्जीवन करणार, बंद असतील, बंद पडलेले असतील किंवा मग नव्यानं सुरुवात करणार, जेणेकरून काय होईल हे लघु व कुटीर उद्योगांचा विकास होईल, ह्या लघु व कुटीर उद्योगांचा विकास झाल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होईल, लोकांना रोजगार मिळेल, आणि हा रोजगार कसा नियमितपणे असेल या लघु व कुटीर उद्योगातून, कारण लघु व कुटीर उद्योग स्थापन करायचे म्हणजे कुक्कुटपालन, शेळीपालन, हे लक्षात, किंवा मग हातकाम, हे लक्षात, हे असे जे काही काम असतात ते लघु आणि कुटीर उद्योगामध्येच येतात, मग या अशा उद्योगांना जर उत्तेजन दिलं तर ग्रामीण भागात जी काही लोकसंख्या राहत असते आपली त्या लोकांना काय रोजगाराची उपलब्धता होईल, यासाठी हे एक उद्दिष्ट ठेवण्यात आलं काय लघु व कुटीर उद्योगांना उत्तेजन देणं। त्यानंतर दुसरं उद्दिष्ट ते म्हणजेच काय सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करणं। आता ज्या काही पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस असतील किंवा मग सार्वजनिक क्षेत्र असेल, आता औद्योगिक क्षेत्र म्हणलं की सरकारचे जे काही मालकीचे उद्योग असतात ते सार्वजनिक क्षेत्र, मग 1948-1956 औद्योगिक धोरणामध्ये उद्योगांचं जरी वर्गीकरण केलेलं असलं तरी सार्वजनिक क्षेत्रांना काय तेवढा विस्तार झालेला दिसून येत नाही, सरकारनं काय सार्वजनिक क्षेत्रांना अवजड, जड उद्योग, महत्वाचे उद्योग जरी ठेवलेले असले तरी काय त्यांचा विस्तार पुरेसा झालेला नव्हता। म्हणून या 1977 जनता दलानं काय केलं हे एक उद्दिष्ट या औद्योगिक धोरणात ठेवलं की सार्वजनिक क्षेत्राचा आणखीन विस्तार झाला पाहिजे, जास्तीत जास्त सार्वजनिक क्षेत्रानंच उद्योगधंदे स्थापन केले पाहिजे, म्हणून हे एक उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं सांगता येऊ शकते। त्यानंतर तिसरं उद्दिष्ट ते म्हणजेच काय नैसर्गिक साधने व
श्रमशक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करणं काय म्हटले हो, नैसर्गिक साधने म्हणजे जे काही निसर्गाने उपलब्ध करून दिलेले असतील, हे लक्षात, त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा नैसर्गिक साधन सामग्रीचा जास्तीत जास्त वापर करणे आणि त्यासोबतच काय श्रमशक्तीचा लोकांकडून ते जास्तीत जास्त काम करून घेणं, लोकांकडून का काम करून घेणं, कारण लोकांना रोजगाराची उपलब्धता होईल. श्रमशक्तीचा जर जास्तीत जास्त उपयोग करून घेतला तर लोकांना नियमितपणे रोजगार भेटेल, लोकांच्या हाती काम लागल आणि लोकांना काम भेटलं म्हणजे त्यांना उदरनिर्वाहाचं साधन भेटल आणि उदरनिर्वाहाचं साधन भेटलं म्हणजे त्यांचं उदरनिर्वाह जे काही असेल स्वतःचा किंवा मग कुटुंबाचा ते चांगल्या पद्धतीनं होईल. यासाठी काय सांगितलं, हे एक उद्दिष्ट ठेवलंय की काय नैसर्गिक साधन संपत्तीचा काय उपयोग करणे, त्यासोबतच श्रमशक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणं आर्थिक व्यवस्थेसाठी, हे एक उद्दिष्ट सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढलं चार नंबरचं उद्दिष्ट ते म्हणजे काय, रोजगाराच्या संधी निर्माण करणं. यामध्ये सुद्धा काय उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. 1948 असेल 56 असेल या औद्योगिक धोरणामध्ये काय रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असंच म्हटलंय प्रत्येक धोरणामध्ये, हे लक्षात, आणि उद्दिष्ट ठेवण्यात आले. हे रोजगाराच्या संधी कसं, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणं, तिथं काय जे काही लघु व कुटीर उद्योग ग्रामीण भागामध्ये स्थापन करायचे आणि लघु व कुटीर उद्योगांनी जेव्हा स्थापन केले जातात तेव्हा त्यांच्यासाठी स्थापनेसाठी काय भांडवलाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर लागत नाही. कशाच्या तुलनेत जे काही अवजड जड उद्योग, मूलभूत उद्योग किंवा लोह पोलाद उद्योगांना जेवढं भांडवल लागते तेवढं या लघु व कुटीर उद्योगाला लागत नाही, हे लक्षात. आणि ग्रामीण भागात छोट्याशा भांडवलामध्ये उद्योग सुरू होऊ शकतात आणि बऱ्याच लोकांना रोजगार मिळू शकतो. म्हणून काय सांगितले, या रोजगाराच्या संधी नियमितपणे आम्ही काय करू, या औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काय उद्योगांचा विकास करू, इंडस्ट्रीलायझेशन करू आणि लोकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देऊ, हे एक उद्दिष्ट या सरकारनं या 1977 औद्योगिक धोरणात ठेवलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं औद्योगिक धोरणाचं उद्दिष्ट बघा, या तांत्रिक स्वयंपूर्णता निर्माण करणं. आता जे काही टेक्निकल बाबी असतील किंवा मग टेक्नॉलॉजिकल बाबी असतील त्यामध्ये काय करणं, उद्योगधंद्यांना स्वयंपूर्णता घडून आणणं किंवा मग स्वयंपूर्ण करणं, जेणेकरून का प्रत्येक उद्योगामध्ये जर टेक्निकल बाबी टेक्नॉलॉजी जर मोठ्या प्रमाणावर असेल, मशिनरी वगैरे किंवा मग जे काही पॉवर एनर्जी मोठ्या प्रमाणावर असते त्यांचा जर उपयोग जर जास्तीत जास्त होत असेल तर तिथं प्रोडक्शन जास्त होईल. प्रोडक्शन जास्त असेल तर उत्पादन जास्त झालं की समाजामध्ये लोकांना काय त्या वस्तूचा पुरवठा जास्तीत जास्त करण्यात येईल किंवा वितरण वस्तू आणि सेवांचं करण्यात येईल. म्हणून हे एक सांगितले उद्दिष्ट, ते म्हणजेच काय, तांत्रिक स्वयंपूर्णता निर्माण करणं अर्थव्यवस्थेतील उद्योगधंद्यात, हे एक उद्दिष्ट यांनी या औद्योगिक धोरणात ठेवलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं आणि शेवटचं या 1977 औद्योगिक धोरणाचं उद्दिष्ट ते म्हणजेच काय, समाजातील तळागाळातील लोकांना लाभ मिळवून देणाऱ्या संधी निर्माण करणं. आता काय केलं जाईल म्हणून की बाबा समाजातील जे गरीब वर्ग आहे, जे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे किंवा मग शेवटच्या म्हणजे बॉटम लेवलला किंवा मग शेवटच्या 10% जे काही लोक असतात, हे लक्षात, तळागाळातील म्हणजे जे सीमांत शेतकरी असतील, मजुरदार असतील किंवा मग जे काही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारे लोक असतील, ज्यांना काम नाही असे लोक जे काही असतील त्यांना तळागाळातील म्हणता येईल आपल्याला. मग अशा मजुरांना, सीमांत शेतकऱ्यांना किंवा मग गरीब लोकांना काय केलं जाईल की त्यांना लाभ मिळेल अशा काय आम्ही योजना काढू, अशा आम्ही काय संधी निर्माण करू, जेणेकरून काय त्यांचा उदरनिर्वाह होईल, त्यांना काय त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारेल, त्यासोबतच काय त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना आम्ही लाभ प्राप्त करून देऊ, असं हे यांनी 1977 औद्योगिक धोरणामध्ये काय हे एक उद्दिष्ट ठरवण्यात आलं, हे या ठिकाणी सांगता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे काय 6 उद्दिष्ट, ते म्हणजेच काय, पहिले सांगितले काय लघु कुटीर उद्योगांना चालना देणं, त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून श्रमशक्तीचा उपयोग करणं, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करणं, त्यासोबतच काय सांगितले रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं, तळागाळातील लोकांना काय लाभ प्राप्त करून देणं, त्यासोबतच काय सांगितले की बस जे काही तांत्रिक स्वयंपूर्णता निर्माण करणं, असे उद्दिष्ट थोडक्यात सांगितलेले आहेत. या जसे की अगोदरच्या 2 औद्योगिक धोरणामध्ये उद्दिष्टे सांगितलेली आहेत तशीच या पण धोरणामध्ये काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत, हे लक्षात, तर हे उद्दिष्ट सांगता येतील. यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे काही 1977 औद्योगिक धोरण आहे त्या 1977 औद्योगिक धोरणाची काही वैशिष्ट्ये बघायची आहेत. त्यामध्ये नंबर 1 वैशिष्ट्य सांगता येऊ शकते या 1977 औद्योगिक धोरणाचं, ते म्हणजेच काय, लघु व कुटीर उद्योगांना काय प्राधान्य देणे किंवा मग उत्तेजन देणे. त्यामध्ये सांगता येऊ शकते 1977 औद्योगिक धोरणातलं हे पहिलं आणि महत्वाचं आणि मुख्य वैशिष्ट्य सांगता येऊ शकते.
ते म्हणजेच काय लघु व कुटीर उद्योगांना प्राधान्य देणे, म्हणजेच काय अर्थव्यवस्थेमध्ये जर अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल, जसं तुम्ही मूलभूत व अवजड उद्योगांचा विकास करण्यासाठी त्यांना प्राधान्यक्रम देत आहात, त्यांना सवलती सुविधा देत आहात, तसंच आम्ही काय करू की ह्या औद्योगिक धोरणानुसार लघु व कुटीर उद्योगांना आम्ही प्राधान्यक्रम देऊ, अगोदर त्यांना काय अग्रक्रम देऊ आणि त्यांचं महत्व ओळखून, कशाचं लघु व कुटीर उद्योगांचं अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्व ओळखून, कारण महात्मा गांधी काय म्हणत होते ग्रामीण भागाकडे चला लघु व कुटीर उद्योगांचा विकास करा, मोरारजी देसाई तेच म्हणत होते की बाबा आम्हाला या लघु व कुटीर उद्योगांचा विकास करायचा आहे, त्यासाठी आम्ही त्यांना प्राधान्य देऊ, त्यांचं महत्व आम्ही विचारात घेऊन त्यांचा विकास करण्यावर आम्ही भर देऊ, त्यासाठी या 1977 औद्योगिक धोरणामध्ये काही हे वैशिष्ट्य ठेवलं आणि याबाबतीत काही तरतुदी केलेल्या आहेत. कोणत्या तरतुदी? तर पहिलं सांगितले तरतूद राखीव वस्तूंच्या उत्पादनाचे वितरण. जे काही राखीव उद्योग फक्त काय राखीव वस्तू, म्हणजे पूर्वी कसं होतं 1948 आणि 1956 धोरणामध्ये काय करण्यात आलं होतं, महत्वाचे उद्योग महत्वाच्या वस्तू हे खासगी क्षेत्र किंवा महत्वाचे उद्योगधंदे निर्मिती करतील आणि वितरण करतील असं ठरवण्यात आलं होतं. पण यांनी काय केलं, जे काही राखीव वस्तू होत्या त्यापैकी काही वस्तू लघु कुटीर उद्योगांना दिल्या आणि त्यांच्याद्वारे निर्मिती करण्यात येऊ लागली आणि त्यांच्यासोबतच निर्मिती करून वितरण करण्यात येऊ लागलं, हे एक सांगितले तरतूद बाबतीत. त्यासोबत अति लहान उद्योगांचा विस्तार करणे, म्हणजे लहान लहान उद्योग आहेत जे की 20 लाखापर्यंत त्यांचं भाग भांडवल असेल अशा उद्योगांचा काय विस्तार करण्यावर भर देण्यात येईल, हे एक वैशिष्ट्य यामध्ये तरतूद करण्यात आली ह्या लघु कुटीर उद्योगांना प्राधान्य देण्याबाबतीत. त्यानंतर लहान यंत्रांचा विकास करणं, जे की ग्रामीण भागामध्ये कसं ज्या काही हातकाम करण्यासाठी काय म्हणता येईल यंत्रे होती, हे लक्षात, हातकाम यंत्र, मग त्या यंत्रांचा विकास करत तंत्रांचा विकास केला जाईल, म्हणजे काही छोटे छोटे उद्योग सुद्धा काय व्यवस्थितरित्या दीर्घ कालावधीपर्यंत चालतील, यासाठी काय या लहान यंत्रांचा विकास करण्यासाठी यांनी तरतूद केलेली आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढली तरतूद ते म्हणजेच काय जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करणं, म्हणजे काय जिल्ह्याच्या ठिकाणी काय उद्योग केंद्राची स्थापना करणं आणि हे उद्योग केंद्राची स्थापना करून जे काही लघु व कुटीर उद्योग आहेत यांना काय करणं की बाबा वेळोवेळी काय मार्गदर्शन म्हणा सहाय्य म्हणा आर्थिक सहाय्य म्हणा किंवा तांत्रिक मदत म्हणा हे या केंद्राद्वारे करण्यात येईल असं हे सांगितलं तरतूद केलेली आहे. त्यासोबतच पुढलं की काय लहान उद्योगासाठी बाजारपेठेचा विस्तार करणं. आता स्मॉल स्केल्स इंडस्ट्रीज असतात, आता त्या लहान उद्योगामध्ये ज्या काही वस्तू व निर्मिती केलेल्या जातात ते काय कनिष्ठ असतात बरोबर, किंवा मग दर्जेदार नसतात किंवा मग नाशवंत असतात या लघु व कुटीर उद्योगामध्ये ज्या काही वस्तूची निर्मिती होती. पण अवजड मूलभूत उद्योगामध्ये जशा मोठ्या उद्योगात वस्तू तयार झाली ती दर्जेदार असते इफेक्टिव्ह असते, पण ह्या लघु उद्योगामध्ये कसं असते भांडवल कमी वस्तूंचा दर्जा सुद्धा कमीच असतो आणि ज्या काही वस्तू होतात त्यांचा वापर उपभोग तात्काळ घेणं गरजेचं असते, म्हणून यासाठी काय की हे लहान उद्योग जे काही त्याला लगेच बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल किंवा मग बाजारपेठेचा विस्तार केला जाईल अशी एक तरतूद यामध्ये करण्यात आलेली आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं त्यामध्येच पतपुरवठ्याच्या सुविधा, म्हणजे आता लहान उद्योगांना जर आर्थिक बाब मदत लागत असेल किंवा आर्थिक सहाय्य पाहिजे असेल तर आम्ही काय करू की जसं की वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ते आम्ही इन्स्टिट्यूशन स्थापन करू आणि त्याद्वारे काय वित्त पुरवठा आर्थिक सहाय्य पतपुरवठा करण्यात येईल, हे एक सांगितले तरतूद या लहान व म्हणजे लघु व कुटीर उद्योगांना प्राधान्य देण्यामध्ये तरतुदी केलेल्या ह्या सांगता येऊ शकतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य या 1977 औद्योगिक धोरणाचं या ठिकाणी सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय मानवनिर्मित उपक्रमांची तरतूद. तर यामध्ये सांगता येऊ शकते या 1977 औद्योगिक धोरणामध्ये पहिल्यांदाच अशी तरतूद करण्यात आली, काय करण्यात आली की बाबा मानवनिर्मित उपक्रमांची आम्ही काय करू निर्मिती करू, मानवनिर्मित उद्योगांची आम्ही स्थापना करू जेणेकरून ज्या ठिकाणी फक्त शारीरिक काम करणारे श्रम शक्तीच त्या उपक्रमामध्ये काम करेल असे आम्ही उद्योग उपक्रम आम्ही काय राबवू आणि जेणेकरून काय हे उपक्रम राबवल्यामुळे किंवा मग मानवनिर्मित उपक्रम चालू केल्यामुळे काय होईल लोकांना रोजगार मिळेल आणि अर्थव्यवस्थेमध्ये लोकांना रोजगार मिळाला की उदरनिर्वाहासाठी काय एक साधन उपलब्ध होईल आणि त्या तळागाळातील लोकांना काय या उपक्रमामधून लाभ घेता येईल, म्हणून हे एक मानवनिर्मित उपक्रमांची तरतूद या 1977 औद्योगिक धोरणात करण्यात आलेली आपणास सांगता येऊ शकते, म्हणून हे एक वैशिष्ट्य म्हणजेच मानवनिर्मित उपक्रमांची तरतूद. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य ते म्हणजेच काय उपभोग्य वस्तूंचे उत्पादन. तर यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय की पूर्वीचे जे काही औद्योगिक धोरण होते म्हणजे 1948 असेल 1956 धोरण असेल त्या धोरणामध्ये जे काही सार्वजनिक क्षेत्र होतं जे काही सरकार होतं
हे काय करत होतो, फक्त मोजक्याच उद्योगामध्ये काय करत होतं, गुंतवणूक करत होतं. जसं की काय मूलभूत असेल उद्योग, त्यासोबतच काय काही उद्योगांचाच कार्यभार त्यानं काय पाहत होतं. मूलभूत उद्योग म्हणजे कसं, रेल्वे, लष्कर, अणुऊर्जा, हे लक्षात, जहाज वाहतूक, दळणवळण, हे लक्षात, अशा महत्वाचेच उद्योग सरकार काय करत होतं की पाहत होतं. आणि बाकीकडं म्हणजे वस्तूंचं उपभोग्य वस्तूकडे लक्ष देत नव्हतं. पण या 1977 धोरणामध्ये अशी तरतूद केली की काय करण्यात आलं की बाबा आता सार्वजनिक क्षेत्र जे काही मूलभूत उद्योग, महत्वाचे उद्योग तर पाहिलेच पाहिजे, त्यासोबतच सरकार काय करेल की उपभोग्य वस्तूंची निर्मिती सुद्धा करेल. म्हणजे या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, उपभोग्य वस्तूंचं उत्पादन देखील सरकार करेल, हे या 1977 धोरणामध्ये तरतूद करण्यात आली. पूर्वीच्या धोरणामध्ये अशी तरतूद नव्हती. काय होती तरतूद पूर्वीच्या धोरणामध्ये, सरकार काय करेल देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे उद्योग आहेत तेच हाती घेईल, आणि जे काही उपभोग्य वस्तूंचं उत्पादन आहे ते खासगी क्षेत्राकडे दिलं जाईल असं सांगितलेलं होतं. पण यामध्ये तरतूद केली की बाबा सरकार किंवा मग सार्वजनिक क्षेत्र काय करेल की उपभोग्य वस्तूंचं देखील उत्पादन करेल, हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी हे तीन वैशिष्ट्ये या 1977 औद्योगिक धोरणाची सांगता येऊ शकतात. आणखीन चार राहिलेली आहेत वैशिष्ट्ये या 1977 औद्योगिक धोरणाची, ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. त्यासोबतच हे जे काही राहिलेले चार वैशिष्ट्ये आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेणार आहात. आणि त्यासोबतच काय हे 1977 धोरणाचं जे काही मूल्यमापन किंवा मग टीकात्मक परीक्षण हे आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. तर या लेक्चरमध्ये आपण काय केलं की 1977 धोरणाविषयी थोडक्यात बेसिक माहिती बघितलात, त्यासोबतच 1977 औद्योगिक धोरणाची उद्दिष्टे बघितलात, आणि तीन काय बघितलात की वैशिष्ट्ये बघितलात. राहिलेले चार वैशिष्ट्ये पुढल्या लेक्चरमध्ये, त्यासोबतच 1977 औद्योगिक धोरणाचं मूल्यमापन आपण पुढल्या लेक्चरमध्ये पूर्ण करणार आहोत. ओके.